तर सर्व पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती केला गेलाय। तर वळू आपण कॉमेंटी बॉक्स मध्ये जगदीश पाटील रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत आणि एक अप्रतिम कल्याण डोंबिवलीचा अप्रतिम आवाज जगदीश पाटील यांच्याकडे आपण वळूया। थँक यू सो मच संदीप पाटील सर। आणि डायगर संघ आपण कुठेही जाऊ नका, कदाचित त्याच्यानंतर सामना खेळवला जाईल। ओ आहे यस आकी पटेल, चांगला फटका, मगाशी षटकार, आता मात्र चौकार, व्हाट अ शॉट, अत्यंत चांगली बॅटिंग करत असताना टीमचा प्रमुख खेळाडू आकी पटेल। वेगवान होता तेवढा वेगाने जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार। स्टारोवे संघाची विपक्ष कांपोई संघ पहिला सामना सहजरित्या जिंकला, जे हनुमान डायगर संघाने जे बेचाळीस धावेचं आव्हान होतं ते मात्र लवकर पार करून विजयावरती शिक्कामोर्तब केलं। दुसरा सामना थोडंसं चेंजेस करत असताना फिल्डिंगमध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज सुधीर पाटीलला पाहतोय आपण। ताकदवर दोन्ही संघ मैदानावरती, पुन्हा एकदा आउटसाइड अपस्टंपला चेंडूची लाईन अतिशय चांगली ठेवली गेली आहे। सुरुवातीला मात्र चौकार षटकार आले, त्याच्यानंतर शेवटचा चेंडू डाट फेकत असताना कुठे का वहीना थोडासा द्यासा मिळाला शेवटच्या बॉलवरती। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि विदाऊट लॉस विकेट न गमावता 29 धावा स्कोरबोर्डवरती पाहा मिळतात। अतिशय चांगली स्पर्धा, तेवढेच चांगलं ग्राउंड आणि खेळपट्टीचा विचार घ्या तर खेळपट्टीसुद्धा अगदी सुंदर पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये। पिच, हा पिच क्युरेटर आमचे धीरज मोरबेकर, यस पंच। यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवण्यात आली आहे, ग्राउंड अतिशय सुंदर। समोरच आपण नावडे आश्कुल पाहतोय जे विद्येचं माहेरघर आहे आणि सातत्याने या नावडे आश्कुलच्या माध्यमातून आज बरीच वर्ष झाली चांगले चांगले विद्यार्थी घडत गेले आणि आज मात्र चांगल्या शिक्षण घेत असताना उच्च पदावरती या परिसरातील या नावडे गावातील बरीचशी मंडळी आपल्याला पाहा मिळते। मग ते राजकीय क्षेत्र असो, क्रीडा किंवा सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये उत्तम दर्जाची कामगिरी करणारा, कारण नावडे गावाचा आजपर्यंत इतिहास राहिला आहे। सुरुवातीला वारकरी संप्रदाय म्हणून एक गाव, त्याच्यानंतर राजकीय क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्र, या क्षेत्रामध्ये उत्तम दर्जाची कामगिरी करणारं हे नावडे गाव। जाऊया मॅचच्या दिशेने, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दुसरं षटक चेंडू अगदी समोर खेळायचा होता, बिग शॉट खेळायचा होता समरा पटेलला। एक आक्रमक शैलीचा फलंदाज पाहायला मिळतोय ज्याच्याकडे ताकद भरपूर आहे फटके खेळासाठी। गोलंदाज पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक आदेश मते, फुल टॉस एक्झिक्यूट केला चेंडूला, डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं जाईल, फक्त एकेरी स्वरूपाची धाव मिळते, कारण जरी येते चेंडू बाउंड्री लाईन वरती गेला तर एकाच फार पार्थ धाव मिळेल किंवा दुसरी, कारण आउटफील अतिशय तेज आहे, वेगाने चेंडू जातोय आणि कुठे जसं खडकाळ भाग किंवा चढ उतार नाही, अगदी चांगलं सुरळीत ग्राउंड
तर मगाशी शंतूनी सुद्धा सांगितलं की इथे खेळासाठी एक वेगळाच आनंद मिळतो आहे या मैदानावरती खेळासाठी. अकी पडेलला पाहतोय स्ट्राईकवरती, ज्याच्याकडून नेहमीच चांगल्या ओपनिंगची अपेक्षा केली जाते टीमच्या वतीने. क्रॉस द लाईनने खेळायचं होतं, स्वीप करता आलं नाही आहे, दांडी गुल झाली आहे आणि धक्का क्रमांक पहिला लागत असताना या मॅचची मोठी विकेट मिळाली आहे. ज्या फलंदाजाने आक्रमकतेने सुरुवात करून दिली आपल्या टीमला, मात्र पुढे नेऊ शकला नाही आहे आणि धावसंख्या फक्त 20 असताना पहिला धक्का लागलाय स्टार ओवे संघाला. आदेश मते चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर एकेरी धाव, स्ट्राईकला रोटेट केला आणि त्यानंतर पाहिलं तर मेन प्रमुख फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त केलं. बंडाऊनचा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतं बिलाल पटेल येत असताना. आज मात्र चेंजेस पाहायला मिळाले, थोडेच पाहिलं तर आज तोशिब असेल किंवा निकू मात्रे नेहमी सलामीला येतात, मात्र आज बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत. हेच तर प्रत्येक संघासमोर थोडीशी धोकेदुखी असते, बऱ्याच वेळा असं चित्र पाहायला मिळतोय. चांगला चेंडू फेकलाय, पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय, आल्या आल्यास मोठा फटका खेळायचं होतं, चेंडू गेलाय तो डॉट दुसऱ्या ओव्हरमध्ये. थोडस कमबॅक करत असताना टीम दक्षता 11 कानपोली अजय नवाने खेळ करत असताना पाहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा डॉट, व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, विविधता विभिन्नता पाहायला मिळाली. काय गोलंदाजी होत असताना देशमते पहिल्या ओव्हरमध्ये 19 धाबा खर्च केल्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये धाबा रोखण्याचं काम करायचं होतं. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, कबरच्या दिशेला एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल होता, नकार दिला आणि चांगला डिसिजन. चेंडू आता व्यवस्थित आला नाहीये आणि तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. शेवटच्या चेंडूवरती एक धाव येत असताना पाहिले अतिशय चांगलं षटक फेकलंय आदेश मते या गोलंदाजाने. पहिल्या षटकात 19 आल्या आणि दुसऱ्या षटकात फक्त 2 धावेचं षटक फेकलंय. देसाई संघ सुद्धा उपस्थित राहिलाय. मोरेश्वर पाटील आपलं हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच पाहा मिळेल केपीसी इनामपुरी भंगारपाडा तिसरा आणि चौथा रोंजन विपक्ष देसाई, मग याच्यानंतर विजेता विजेता संघ खेळवले जातील. दोन षटकामध्ये 21 जाबा आहेत, तिसरं षटक चेतन पाडील. आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळेल, जिथे पॉवर प्ले मध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये धाबा आल्या, दुसऱ्यामध्ये चांगली गोलंदाजी पहा मिळाली. क्रॉस द लाईनने खेळायचं होतं चेंडू, मात्र नाही आहे, धाव घेता आली नाही आहे. पहिला बॉल डॉट जात असताना प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला फेकून दिलाय वाडीस लॉंगांच्या वरून, दन धनी षटकार. तर नावडे टीमचे कॅप्टन विपुल मात्रे यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये पहा मिळतात आपल्याला सर्व ज्या हनुमान क्रिकेट क्लब नावडे चे सर्व खेळाडू ज्यांच्या वतीने आयोजन केलं गेलंय आमदार चषकाचं. सालाबाद प्रमाणे याही वर्षी 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना या आमदार चषक ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळतोय. षटकार आलाय फलंदाज बिलालच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बन्स अगेन, लागोपाठचा दुसरा अगदी ओव्हरपिच चेंडू होता, समोर खेळले. पहिला चेंडू वाडीस लॉंगनला आणि आता मात्र लॉंगनला क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्याच्या वरून खेळत असताना अतिशय सुरेख टायमिंग पाहायला मिळाला
बिलाल च्या बॅट मधून दोन षटकार। कधीपासून धावसंख्या थांबली होती मात्र तिला आता चालना मिळाली आहे। क्रमांकचा षटक फार महत्त्वाचं राहिलंय कांपवली संघाच्या हितामध्ये। बॅकफुटला जाऊन कट खेळण्याचा प्रयत्न, चांगली लाईन, पहिल्यांदा दोन चेंडू समोर आणि त्याच्यानंतर आत्ता आउटसाइड अपस्टम्पला पिचिंग करत असताना चेंडूची लाईन खूप चांगली। षटकार आल्यानंतर कुठे का होईना डार्ट चेंडू फेकला जातोय गोलंदाजाच्या वतीने। आताचा फटका पसलाय आणि लॉन्ग ऑनला झेल टिपला जातोय। आक्रमकतेने सुरुवात करत असताना बिलाल सुद्धा बाद होतोय आणि दुसरा धक्का स्टार ओएस संघाला। धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहिली तर 33 ही धावसंख्या पाहा मिळते। दोन खेळाडू बाद झालेत तपर्यंत, दोन षटकार आल्या त्याच्यानंतर दोन चेंडू डॉट पाहायला मिळाले। विकेट मिळवत असताना पाहिलं आपण अतिशय चांगली रणनीती सध्या तरी पाहिलं तर आहे। त्यांच्या मागे कॅप्टन सुधीर पाटील स्टीप दिल्या की अशा प्रकारे चेंडूची फेकी कर, कारण एखादा अनुभवी खेळाडू तेवढंच असणं गरजेचं असतं आणि तेच चित्र सध्या तरी पाहायला मिळालं आपल्याला या मैदानावरती। नवीन फलंदाज सोहेल पटेल, तिसरं षटक आहे। वैपक्ष कानपोली असा विद्यमान सामना मैदानावरती आजच्या पहिल्या दिवसामध्ये। दुसरा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पसलाय हवेमध्ये, चार चार क्षेत्ररक्षक झेलखाली आणि अखेरकार झेल स्वीकारत असताना रोहित पाटीलने दुसरा झेल टिपलाय। व्हेरी गुड कॅच, पाणी घेऊन जायचंय। 12 खेळाडू रिंगस्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये। दोन्ही टीमचे 12वे खेळाडू, आपण ड्रिंक्स मॅन, पाणी घेऊन जा मैदानामध्ये। सध्या तरी तसंच चित्र प्रत्येक वेळेला पहा मिळतंय कारण कोणालाही मैदानामध्ये जाण्याची अनुमती नसते, त्यामुळे 12वे खेळाडूच असतात जे पाणी घेऊन जातात। आणि पाण्याचे स्कोर झाला 3 ओव्हरमध्ये 33, पहिल्या ओव्हरमध्ये 29 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार येऊन सुद्धा फक्त 12 धावा। व्हेरी गुड कमबॅक, अतिशय चांगला कमबॅक केलाय गोलंदाज चेतन पाटील, एक यंगस्टार गोलंदाज आहे टीमचा आणि तेवढेच चांगली गोलंदाजी करत असताना पाहिलं त्याला आपण, 2 विकेट मिळवल्या। सोहेल पाटीलची विकेट सुद्धा फार महत्वाची होती कारण अगोदर ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अकिबला बिलाल बाद झाले, त्याच्यानंतर सोहेल पटेल हे सुद्धा या षटकामध्ये बाद झाले। कारण ते जरी आपण 50-60 धावा बनवल्या तरी सुद्धा त्या सेफ असतील असं नाही आहे कारण मैदान अतिशय चांगलं आहे, त्यामुळे बॅटवरती व्यवस्थित चेंडू येतोय, धावा सुद्धा होतात। केपीसी टीमचे कॅप्टन अंगद पाटील यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत। या संघाला सुद्धा इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता, भंगारपाड्याच्या अगेन्स्ट हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। नाम पटेल 5वा खेळाडू टीमचा पाहा मिळतो आपल्याला। 3 गडी बाद झाल्यात, समरा आणि नाम ही जोडी पाहतोय ज्याने एका क्रिकेटमध्ये गाजवलं, अद्याप चांगलं क्रिकेट खेळ जाते ओवे संघाच्या बाजूने। चौथं षटक, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पसला हवेमध्ये, जजमेंट चांगलंय, 2 क्षेत्ररक्षक आले, रोहित्रे मात्र झेल स्वीकारत असताना 1 मोर विकेट डाऊन। आदेश मतेला पाचारण केलं गेलंय ज्याने दुसरं षटक फेकलं होतं, मात्र या षटकामध्ये विकेटने सुरुवात केली आहे, टायमिंग व्यवस्थित जुळलं नाहीये। बिलालच्या 2 फटक्यांचा अपवाद वगळला तर प्रत्येक वेळेला चेंडू डॉट आले, एकेरी धाबा आल्या, विकेट मिळवल्या गेल्या आणि आता थोडस संघ अडचणीत सापडत असताना अफवान पटेल मैदानामध्ये। अद्याप पाहिले तर समरा बाद झाले, नाम पडेल मैदानावरती आहे, चेंडूची पाणी करत असताना
चला फास्ट केला थोड़ा जास्त वे करू नका प्लीज, कारण ऑलरेडी अपन आज उशीर झालाय आणि संध्याकाळ झाली का मग कमी षटकांचे सामने खेळवणं हे बरोबर वाटत नाहीये, त्यामुळे आपण वेळेवरती या बळीवरती खेळ करा। पुन्हा एकदा चांगला फटका खेळायचा होता, एज लागली आहे, फलंदाज बाद, वन मोर विकेट डाऊन, काय गोंदाजी होत असताना टीम कानपोली संघ सुरुवातीला मात्र धाबा बहा केला, त्याच्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना तब्बल पाच खेळाडू बाद झाल्यात अद्यापर्यंत स्टार ओवे संघाच्या, आणि धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहिली तर फक्त 33। ओके तो स्पर्धा आमदार चषक पहा मिलते आणि जयनुमान क्रिकेट क्लब नावडे आज मात्र त्यांचा नाईटला राउंड आहे सिद्धी करवलेला पाचवा। बेस्ट ऑफ लक, चांगला खेळ करा, कारण गावखऱ्यांना स्वतःला अपेक्षा असतात। खेळाडू बीच झाल्यात आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कधीपासून एखाद्या चौकाराची गरज होती आज चौकार पहा मिळतोय। लेगबायच्या स्वरूपामध्ये कांचनजी काय होणं धावा येणं महत्वाचे होत्या, ऑफिसियल स्कोरर पहा मिळतं ज्यांच्या लेखणीतून मात्र अचूक आणि ऑनलाईन असं स्कोरिंग पहा मिळतोय। सर्वांचं लक्ष वेधून घेणारे आमचे रायगड क्रिकेट समालोचक समितीचे मुख्य गुणलेखक म्हणून ज्यांचा उल्लेख कांचनजी पालकर मॅन फ्रॉम केवाले, या परिसरामध्ये नव्हे तर ठाणे मुंबईमध्ये जाऊन सुद्धा चांगल्या प्रकारे स्कोरिंगची भूमिका पार पडत असताना चौकार आलाय। स्विच इट गरज होती का अशा वेळेला, कारण धाबा अगोदरच नाही आहेत, एक एक चेंडू डॉट जातोय, त्यामुळे आता चौथं षडक आहे, या षटकामध्ये कुठे का होईना धाबा येणं गरजेचं होतं। विकेट मिळालेत सुरुवातीला दोन लागोपाठ, त्याच्यानंतर चौकार, पुन्हा एक डॉट बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ केला क्षेत्ररक्षक आल्यात, पहिल्या टप्प्यावरती उचलायचं होतं आणि एकच जाव, गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पहा मिळतोय। चेंडू वेगाने चेंडूवरती येत असताना पाहिलं जातंय 38। तर इनामपुरीचे जितेश म्हात्रे यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने आपण मंचावरती यावं। आउटसाइड ऑफ स्टंप नाम पटेल, पुन्हा एकदा बीट झाल्या, शेवटचा चेंडू डॉट जात असताना चार ओव्हरचा खेळ संपलाय, चार ओव्हरमध्ये फक्त धाबा आल्यात त्या 38, 38 धाबा। पहा पहिल्या षटकामध्ये 29 धाबा होत्या आणि उर्वरित तीन षटकामध्ये 29 झाल्या, म्हणजे 18 चेंडूवरती 29 धाबा आणि तब्बल चार विकेट गमावत असताना टीम पाहायला मिळतोय स्टार ओवे संघ। तर चला चार ओव्हरचा खेळ संपलाय, शेवटचा अंतिम षटक गोलंदाज करम पाडील, हैदरला पाहतोय स्ट्राइक वरती, पहिलाच बॉल लेग स्टंपला होता शॉर्ट स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक होते मात्र एक धाव रोखू शकले नाहीयेत। आता पाच चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे, त्यामुळे पाच चेंडूवरती जास्तीत जास्त धाबा एकवटणं फार गरजेचं राहील, जेणेकरून 50 एक धावसंख्या झाली तर फायटिंग स्कोर उभारला जाईल, तर त्याच्यासाठी मोठे फटके येणे सुद्धा आपल्याला अपेक्षित असेल।
फटका पसला हवे मध्ये जवळपास क्षेत्ररक्षक नाही आहे गोलंदाज पुढे सरकले वाह गुड कॅच अतिशय चांगला प्रेक्षणीय जेल स्वीकारत असताना चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि अखेरकार शेवटच्या क्षणाला चेंडू हातामध्ये विसवला आणि जेल चांगल्या प्रकारे टिपला जातोय आणखीन एक विकेट मिळाली आहे अप्ताप न्यू बॅट्समन अप्ताप आला आता सुरुवातीला जी बॅटिंग झाली आहे सातत्य टिकवता आलं नाही आहे कारण अकीब पटेलने चांगलं स्टार्ट करून दिलं आहे टीमला मात्र क्रिकेटमध्ये सातत्याला खूप महत्व असतं सातत्य टिकवणं तेवढंच गरजेचं असतं नाही तर तसं काही झालं नाही आहे अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू क्लीन बोल्ड झाल्यात फलंदाज समजला नाही आहे फलंदाजाला कारण त्यांच्या बॅटला चेंडू लागून पुन्हा एकदा इष्ट्यांवरती हदलला आणि आणखीन एक विकेट लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन धक्के चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत पहिल्या षटकाचा अपवाद वगळला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये दोन षटकार आले त्याच्यानंतर मात्र प्रत्येक वेळेला डॉट बॉल विकेट असे मिळत गेले त्यामुळे आता थोडासा अडचणी सापडलाय संघ ऑफड्राई करायचं होतंय पुन्हा एकदा एकेरी दावेसाठी जास्त काही मिळणार नाही आहे चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली आहे टीम दक्षता इलेव्हन कानपोली संघ नेक्स्ट मॅच विदेशचा विजेता संघ होईल पहिला सामना टायगर संघाने जिंकलाय आणि याच्यातील विजेता संघ असा सामना होईल तो नेक्स्ट मॅच फटका ऑन साइडला खेळत गॅप नाही आहे व्हाइट इस्ट लॉंगनला क्षेत्ररक्षक आहेत समोर गुड फिल्डिंग एकच जाव काय गोलंदाजी होत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जातोय करम पाडील शेवटचं षटक मार्गस्थ असताना जिथे अपेक्षा होती चौकार षटकार येतील का धाबा जमवतील का मात्र त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाहीये आणि आणखीन एक झेल स्वीकारला जाईल बॅकफुट पॉइंटवरून क्षेत्ररक्षक असताना शेवटच्या चेंडूवरती आणखीन एक झेल टिपलाय सुरुवात मात्र धमाकेदार झाली सातत्य मिळालं नाहीये त्यामुळे पूर्णपणे पाच षटकामध्ये संघ फार कमी धावसंख्येवरती पोहोचलाय फक्त 41 धाबा पा काय गोलंदाजी झाली चार ओव्हर मध्ये कानपोली संघाची पहिल्या षटकाचा अपवाद वगळल्यानंतर 41 या धावसंख्येवरती थांबवलं गेलंय आणि 42 धाब्याचं आव्हान असेल मागच्या मॅच मध्ये सुद्धा ही सिच्युएशन होती गावदेवी घोट संघाची ज्याने 42 केल्या होत्या आणि ताबडतोब फलंदाजी करत असताना डायगर टीमने त्या धावा चेस केल्या चला आता 41 धाबा झाल्यात 42 लक्ष आहे टार्गेट जरी कमी असलं तरी शेवटी क्रिकेट आहे कधी काय होईल हे सांगणं फार कठीण जाईल आणि 42 धाबांचं संरक्षण करण्यात यश मिळेल का स्टार ओवे टीमला की या 42 धाबा सहजरित्या पार करतील चला फिल्डिंग लावा कारण वेळ खूप कमी आहे वेळेचं बंधन ठेवा आणि सामना सुरू करा द्वितीय सत्र पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती येतील संदीप पाटील सरांचा आवाज पुन्हा एकदा आपण ऐकू शकाल हॅलो धन्यवाद जगदीश तर पाच षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना स्टार ओवे संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 41 धाबांवरती आणि 42 धाबांची गरज आहे मग अशी देखील पहिला सामना आपण पाहिला घोट आणि डायगर फक्त 42 धाबा होत्या सहजतात या 43 धाबांना पाठलाग केला तो डायगर संघाने परंतु इथे पाहूया आपण ओवे संघाची गोलंदाजी कोणत्या पद्धतीने होतीये काय या सामन्याचा चित्ततरारकपणा लपलाय हे देखील आपल्याला पाहायचं आहे तर चला पंच कुठे गेले चला फलंदाज यायचं आहे कारण
सुरुवात आपल्याला सुरुवातीला खूप उशीर झालाय, त्या अनुषंगाने शेवटपर्यंत वेळ मिळणं गरजेचं आहे. एक संघ आपल्याला काही करून क्वालिफाय करायचं, कारण चार दिवसाची स्पर्धा आहे, त्या अनुषंगाने मात्र आपल्याला पुढे वेळ मिळणं गरजेचं आहे. तसेच आमचे याच्यानंतरचा जो सामना आहे तो विजेता विजेता यांच्यामध्ये होईल, कारण टायगर संघ जिंकला, या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याच्या विरोधात खेळेल त्याची नोंद घ्या. त्याच्यानंतर मात्र इनानपुरी आणि भंगारपाडा असा सामना होईल. तर इनानपूरचे आमचे सन्माननीय जगन्नाथ शेठ म्हात्रे इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. जगन्नाथ शेठ या. तसेच आमचे गजानन शेठ पाटील असतील, भरत शेठ म्हात्रे असतील, परशुराम शेठ पाटील असतील, मारुती शेठ पाटील असतील, यांना देखील विनंती आहे, लाईव्ह पाहत असतील नक्कीच, तर त्यांचं देखील मी स्वागत करतोय. एक मोठी स्पर्धा आत्ताच काही दिवसापूर्वी KPC ट्रॉफी आपण पाहिली, एक सन्मानपूर्वक स्पर्धा नेहमीच राहिली आहे इनानपुरीच्या मैदानामध्ये. अंगद पाटील इथे आलाय, स्वागत आहे अंगद. तसेच आमचे जितेश म्हात्रे देखील उपस्थित आहेत व्यासपीठावरती, त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. पंच मैदानामध्ये येत आहेत शेंडे पालकर आणि दुसरे आमचं पंच सत्यवान काकडे आदईचे आहेत, आणि महानगरपालिकेमध्ये देखील कार्यरत आहेत, तर सुट्टी देखील मिळाली असं वाटतंय त्यांना. पाहूया 42 धावांचं आव्हान आहे. तोसिफ पटेल मात्र फलंदाजीमध्ये आपण पाहिला नव्हता, थोडासा उशीर झालाय. निकेश म्हात्रेची अनुपस्थिती पाहायला मिळते, त्याचप्रमाणे विवेक म्हात्रे नाहीये, बरेच खेळाडू इथे अनुपस्थित पाहायला मिळतात, ते ओवे संघाचे. बऱ्याच स्पर्धांमध्ये सध्याच्या घडीला या सीझनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो ओवा संघ. दुसऱ्या बाजूला कानपोली संघ देखील पाठीमागे नाहीये, कारण एक चांगल्या इन्फॉर्ममध्ये असलेला संघ आहे. यांच्यामध्ये एक अप्रतिम सामना आपल्याला इथे नक्कीच पाहायला मिळेल. नाम पटेल येतोय, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक. नाम पटेल रटामोर्दा विकेट हा चेंडू, मात्र कलीमध्ये नक्कीच बिलाल तिथे होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. परंतु जर झेल वरती आला असतं तर प्रयत्न मात्र करावे लागले असते, कारण ड्राय करणं गरजेचं होतं, परंतु त्या अनुषंगाने त्याने फक्त टप्प्यावरती चेंडू अडकवणं पसंत केलं, आणि मात्र इथे एक धाव इथे कंप्लीट केली आहे ती फलंदाज रोहित पाटीलने. रोहित आणि आदेश मते हे दोन फलंदाज सलामीचे आपण पाहतोय मैदानामध्ये कानपोली संघाकडून खेळताना. नाम पटेल पुन्हा एकदा कॉलनी एंड कडून राईट आर्म ओवर द विकेट, कानी फलंदाज मात्र इथे बाद आहे. आदेश मते मात्र इथे गोल्डन डकचा शिकार होतोय, कारण ज्या अनुषंगाने आदेश मते म्हटलं तर कानपोली संघाची ओळख आहे. बऱ्याच स्पर्धांमध्ये बऱ्याच मोठमोठ्या सामन्यांमध्ये मात्र आदेश मतेने चांगली कामगिरी केली आहे, चांगली साकारली आहे, परंतु आता मात्र इथे मात्र झिरो वरती बाद होतोय. नाम पटेलला मात्र ही मिळते विकेट, एक चांगला फलंदाज त्याने बाद केलाय. आदेश मतेच्या खेळीचा अंत होतोय, एक धावेवरती फलंदाज बाद झालाय तो आदेश मते. आमचे झहीर शेठ पटेल देखील या सामन्याचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आमचे नुरा पटेल असतील, बरेच मान्यवर मंडळी या सामन्याचा आनंद घेतात. युट्यूबच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंट्स स्पर्धा कव्हर करते. संदेश पाटील आणि त्यांची पूर्ण टेक्निकल टीम इथे उपस्थित आहे. शुभम भोपे असेल टेक्निकल ऑपरेटर, तसेच प्रफुल हे देखील आहेत चांबो, कॅमेरामॅन निशांत पाटील, आमचे सीताराम, तसेच कल्पेश पाटील, सर्व टीम, रुपेश पाटील, ही सर्व टीम मात्र चांगलं काम करते 24 लाईव्ह इव्हेंटला. नवीन फलंदाज कृष्णा पाटील येतोय,
क्या बात है, जबरदस्त फटका, चेंडू जाईल मात्र फाइन लेग च्या दिशेने, येतोय चौकार। कृष्णा पाटील आले आले टोकते, कारण कृष्णा पाटीलचा खेल त्या दिवशी नक्कीच कंचन मी पाहिलाय, तो म्हणजे घोट या स्पर्धेमध्ये। आता जी दोन गाव एक स्पर्धा होती त्याच्यामध्ये स्टार ओवे आणि तलोजा हे दोन गाव, त्याच्यानंतर कानपोले आणि नीतलसी दोन गाव होती, पण त्यांच्या अगेन्स्ट कुठेतरी सामना फसला होता तो कानपोली संघाचा, परंतु त्या मिडल ऑर्डरला मात्र कृष्णा पाटील आला, त्याने मात्र तिथे एक षटकार आणि दोन चौकार टोकून त्या सामन्याचं चित्र बदलवलं। नो बॉल येतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे यशस्वी होतोय। 1+1 या दोन धाबा मिळतील, बीमर आहे आणि हा फ्री हिट असेल, तर या दोन धाबेने मात्र धाव संख्या जाऊन पोचते ती 7 वरती। कृष्णा पाटील आला आणि धावाने मात्र इथे आकार आलाय, असं चित्र काहीतरी आपल्याला पाहायला मिळालं। यस, नक्कीच एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल। आणि पुन्हा एकदा नो बॉल, हा चेंडू येईल सीमारेषा पार, येतोय चौकार 4+1 आणि या 5 धावा मिळतील, आणि या 5 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 वरती। आता मात्र विचार करतोय तो तोषी पटेल की कोणता गोलंदाज इथं वापरला जाईल, कारण दोन बीमर आपण या षटकामध्ये पाहिले। पहिला चेंडू अप्रतिम होता, त्याच्यानंतर मात्र आदेश मते सारख्या फलंदाजाला त्याने बाद केला, आणि त्याच्यानंतर मात्र कृष्णा पाटील याने लाईन बिघडवली आणि कुठेतरी नो बॉल, मात्र बॅक टू बॅक दोन फेकले ते नाम पटेलने। आता मात्र पर्यायी गोलंदाज सोहेलचा वापर हे बाकीचे चेंडू फेकण्यासाठी केला गेलाय, एक निर्णायक खेळाडू म्हणून सोहेलची ओळख आहे। परंतु आता मात्र हा पहिला षटक कंप्लीट करावा लागेल, त्या अनुषंगाने मात्र इथे सोहेलचा वापर। केपीसी इनानपुरी टीम इथे रेडी आहे, सचिन म्हात्रे, आमच्या मॉन्टी, कुणाल, क्या बात आहे, अमोल। तर पंचांना काहीतरी समस्या उद्भवली आहे, तर पाहूया काय निर्णय आहे। या षटकातील फक्त दोन तीन चेंडू झालेत, तीन चेंडूचा खेळ बाकी आहे। तर बघा पंच काय प्रॉब्लेम असेल तर कमिटीचा निर्णय घ्या। एनी प्रॉब्लम? चला, तर सुला झालेली आहे माझ्या मते, काही कशाबद्दल चर्चा होती ती आम्हाला अजून समजलेली नाहीये। यस, तर नक्कीच सोहेल एका मोडतो विकेट, हा चेंडू मात्र कव्वारचा अप्रतिम प्रयत्न, चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय चौकार, आणि या चौकाराने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 16 वरती। 41 धावांचा पाठला करत असताना पहिला षटक आदेश मते आउट झाल्यानंतर असं वाटलं होतं की आता मात्र संघ अडचणीमध्ये सापडेल की काय, परंतु त्याच्यानंतर मात्र कुठेतरी पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय तो हा कानपोली संघ। एका बाजूला कृष्णा पाटील वनडाऊन्स मध्ये खेळतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज रोहित पाटील, ज्याच्या बॅट मधून अजूनपर्यंत दोन चौकार आपण पाहिलेत। पाण्याचा प्रयत्न, अकीप पटेल येतोय चेंडूवरती लॉंगांच्या दिशेने, मात्र अप्रतिम जजमेंट नुसार हा झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र रोहित पाटीलच्या खेळीचा अंत होतोय। लागतोय हा दुसरा आदरा तो म्हणजे कानपोली संघाला, 16 धाव संख्येवरती। बऱ्याच ठिकाणी सध्या स्पर्धा सुरू आहेत, त्या अनुषंगाने मात्र खेळाडूंची देखील बरीच गमचक होत असते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती,
एक एक दिवसाला मात्र दोन दोन तीन तीन सामने देखील खेळण्याची कुवत राखतात काही संघ। पण माझ्या मते जास्तीत जास्त लक्ष जर तुम्ही एका स्पर्धेवरती केला तर ते तुमच्यासाठी योग्य असेल। कारण जेव्हा तुम्ही एका जागेवरती जिंकता दुसऱ्या जागेवरती जाता त्यावेळेला मात्र थोडीशी गमचक तुमची देखील होते, आयोजकांची देखील होत असते, त्या अनुषंगाने अशा गोष्टी मात्र निश्चित टालत राहा। तसंच असतं कांचन। तर यस वळूया आपण दुसऱ्या षटकाकडे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 16 धावा, 41 धावांचा पाठलाग, 42 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा। नवीन गोलंदाज अफान पटेल येतोय, वैयक्तिक पहिला आणि सांघिक मात्र दुसरा षटक अफान पटेल। एक चांगला गोलंदाज आहे नवीन उभरता सितारा, नेहमी चांगला खेळ गोलंदाजी या सीझन मध्ये या गोलंदाजाने केली आहे। पाहूया त्याच्यावरती भरोसा टाकलाय तो मात्र स्टार ओवे संघाच्या कॅप्टनने, स्वतः संघ नायक आहे अफान अच्छा या सामन्याचा। आमचे इंबा पटेल देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे। तसेच आरो आहेत आमचे, ओपीएल स्पर्धा जी होणार आहे 9-10 तारखेला त्या स्पर्धेचा एक मुख्य आयोजक आरो आहे। तर स्वागत आहे आरो, इंबा पटेल आपलं देखील स्वागत। आमचे सलमान पटेल देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे। सलमान वेलकम। आणि फलंदाज इथे बाद होईल कृष्णा पाटील च्या खेळीचा अंत होता। पहा पहिला षटक कंचन पालकर जर नोबॉल त्याच्यावरतीच आलेले चौकार जर ते वाचले असते तर सामन्यामध्ये मजा आले असते। कारण 3 फलंदाज बाद झाले, त्याच्यामध्ये महत्वाचा निर्णायक फलंदाज आदेश मते, त्याच्यानंतर रोहित आउट झाला, आता मात्र कृष्णा आउट झालाय। म्हणजे 3 फलंदाज दुसरा षटक सुरू असताना बाद झालेत। धाव संख्या 16-3 गडी बाद 17-17। नवीन फलंदाज येतोय तो करण पाटील, करण पाटील चौथ्या पाचव्या क्रमांकावरती आलाय। अपम पटेलला मात्र सफलता मिळते, पहिला चेंडू वाईट जरी फेकला असला तरी मात्र त्याने निश्चितच कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय। फलंदाज बाद होतोय, अजून एक अदरा। तर बघा अपम पटेलला मात्र बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळते आणि खरोखरच ऑन हॅट्रिक, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभा आहे तो अपम पटेल। आणि या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण हॅट्रिक पाहिली शंतनू पाटीलची आणि 2 हॅट्रिक पाहिल्या पहिल्या सामन्यामध्ये घोट संघाविरोधात खेळत असताना टायगर संघाचे सागर पाटील आणि शंतनू पाटील या दोघांनी मात्र हॅट्रिक इथे प्राप्त केली आहे। तर आता मात्र तिसरी हॅट्रिक होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे। धाव संख्या 17-17 स्थिर आहे, 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय। नवीन फलंदाज प्रीतम पाटील आलाय, आता की एक निर्णायक खेळाडू आहे कणपोली संघासाठी, नेहमी चांगला खेळ उपयुक्त खेळ नेहमीच्या खेळाडूने केलाय। तर पाहूया प्रीतम पाटील कोणत्या अनुषंगाने मात्र इथे फलंदाजी करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे। 42 धावांचा आव्हान असताना मात्र तो आव्हान इथे कुठेतरी महागडा करतोय तो हा गोलंदाज। आणि बिलालच्या बर्तून मात्र पॉइंटच्या बर्तून खेळून काढलाय, चेंडू जाईल मात्र गोळीच्या वेगाने सीमा रेषेपलीकडे येतोय। चेंडू 4 धावांसाठी, या 4 धावा मिळतील
थोड़ी हाइट जर आती खेलाड़ू की तो निश्चित झेल पहाला मिलाला असता। जर नाम पटेल तोसिफ पटेल जर त्या ठिकाणी असते त्यांची हाइट है तो थोड़ीसी उंची चा अभाव आपल्याला इथे पहाला मिलाला। प्रयत्न अतिशय चांगले होते बिलाल चे, दोन षटकार फलंदाजी मध्ये चांगली फलंदाजी बिलाल ने साकारली होती। शरीराचा भेद घेणारा चेंडू अपील होते, धाव मिलत नहीं है, प्रयत्न केले जातात परंतु नकार दिला जातोय नॉनस्टॉक एनच्या फलंदाजांकडून। कोणती धाव नहीं है, निर्धाव चेंडू। पहा भेदकता अतिशय अप्रतिम पाहतोय अपन अफानच्या गोलंदाजी मध्ये, चांगला प्रयत्न करतोय धावा रोखण्यासाठी तलमलीने मात्र गोलंदाजी इथे केली जाती है। प्रीतम पाटील ज्या बैट मधून अपन एक चौकार पाहिलाय, पुनः एकदा राइट आर्म ओवर द विकेट राउंड द विकेट, यस मारण्याचा प्रयत्न आणि मात्र हा चेंडूला लाफ केलाय, चेंडू जाईल मात्र वाईडिश लॉंगांच्या वरतून येतोय, खनखनीत षटकार। आणि या षटकाराने मात्र आता मात्र धाव संख्येला वेग येतोय, वेगाने धाव संख्या वाढते, ती जाऊन पोहोचते ती 27 वरती, 43-42 धावांचं आव्हान असताना मात्र 27 धावा धावपळकावरती येणारे 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे। पहा एका षटकाराने मात्र पूर्णपणे सामन्याचं चित्र बदलवलंय। तिसरा षटक मात्र इथे तोशी पडेल येतोय, वैयक्तिक पहिला आणि सांघिक मात्र तिसरं षटक घेऊन आमचे नौफिल पटेल हे देखील इथे आलेत। नौफिल स्वागत आहे आपलं देखील। ओवे मध्ये स्पर्धा असतात, त्या स्पर्धांमध्ये अतिशय चांगले योगदान नौफिल असतील, आमचे नवीद असतील, सलमान पटेल सर्व यंग टॅलेंट देत असतात। तौसिफ पटेल येतोय, 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे। फलंदाज आपण पाहतोय तो स्ट्राइक एंडला चेतन पाटील, यस हलक्या हाताने फक्त कट करण्याचा प्रयत्न, एकदम निश्चितच मिळेल कारण सामना इथे मात्र जवळ येऊन टेपलाय, जे ओळखलंय मात्र कानपोली संघाच्या फलंदाजाने। खरं एक षटकार पाहिजे होता, तो षटकार मात्र लगावला। आता मात्र तौसिफ पटेलला जर कमबॅक करायचं असेल, स्टार ओवे संघाला कमबॅक करायचं असेल तर मात्र कुठेतरी चेंडू निर्णायक येणं, डॉट चेंडू येणं, विकेट येणं गरजेचं असेल। उलटा स्वतः मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते। यस हैदर तिथे होता, तर एकच धाव मिळेल ती प्रीतम पाटीलला आणि एका धाबेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती 29 वरती, 29 कांचे पालकर आमचे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत। दरम्यान हा चेंडू मात्र स्कोर होता, नक्कीच मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडूचे सांगता येते पाहायला मिळते। अजून एक डॉट चेंडू, आता मात्र 15 चेंडूचा खेल बाकी आणि 13 धावांची गरज आहे। हा चेंडू मात्र शॉर्ट लेग कडून चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॅकवर्स स्पेलला चेंडू जातोय, दरम्यान दुसरी धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते। खरं फलंदाजाने त्या अनुषंगाने इथे शॉर्ट केला होता, कारण पाहायला गेला तर जबल कोणताही खेलाडू नाहीये, ते ओळखलंय आणि हलक्या हाताने फक्त स्टीअर करण्याचा प्रयत्न, एकदम दोन धाबा इथे कंप्लीट केल्या जातात आणि या दोन धाबेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ते 31 वरती, 31 रन्स। यस क्या बात है, जबरदस्त चेंडू जाईल मात्र सीमारेषा पार, येतोय खनखनीत असा षटकार आणि षटकाराने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती कणकवली संघाची 37 वरती। पहा सामना पूर्णपणे इथे ओपन केलाय तो कणकवली संघाने। पाच धावांची गरज आहे, पाच धावांची गरज आहे। यस नक्कीच आमचे विलास पाटील जे स्वतः चेंडू आणण्यासाठी गेलेत, कारण हेच तर खरं संघाच्या वरती असलेलं प्रेम, पाठीराखे कशाला म्हणतात,
ते ऐज अ खेलाड़ू है तरी देखी चेंडू आने गेले दरमियान हा चेंडू मात्र लेग च्या दिशेने शॉर्ट लेगला मात्र चांगले क्षेत्ररक्षण दरमियान धाव नाहीये निर्धाव चेंडू ची सांगता तीन षटकांचा वाजबी केले ते संपला आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 37 धावा आता मात्र येणारे चेंडू असतील 12 आणि गरज आहे ते 5 धावांची 12 चेंडू आणि 5 धावा तर डायगर टीम कॅप्टन आपण देखील उपस्थित राहायचंय पाहूया अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे 5 धावांची गरज आहे क्रिकेट आहे अनिश्चितेने भरलेला खेळ आहे काही घडू शकतो परंतु पाहूया आता कोणता गोलंदाज इथे हा प्रयत्न करतोय शादाब पटेल चा वापर मात्र इथे केला गेला आहे बघा आज बरेच नवनवीन खेळाडू इथे पाहायला मिळतात कारण पाहायला गेला तर एक निर्णायक गोलंदाज विवेक मात्रे नाहीये तसेच धीरज मात्रे देखील नाहीये त्याची देखील कमी सोपान भोईर असेल तसेच निकेश मात्रे हे बरेच खेळाडू मात्र आज अनुपस्थित आहेत या स्टारवे संघामध्ये आणि त्यांचा अभाव मात्र या नवीन यंग टॅलेंट खेळाडूंना संधी मिळती आहे कारण आताच काही दिवसापूर्वी कलाशत मात्रे गुरुशत मात्रे यांची एक मोठी स्पर्धा आपण पाहिली आई चषक 1 लाखाची 1.5 लाखाची स्पर्धा होती हा चेंडू मात्र बीमार आहे नो बॉल 1+1 दोन धावा मिळतील आणि या दोन धावेने मात्र धाव संख्या इथे जाऊन पोहोचली आहे 39 वरती आता फक्त 3 धावांची गरज आहे तर सामना इथे जिंकलाय तो मात्र शंतनु सागर या इकडे जरा चला सुधीर या चार षटकांचा सामना आहे आणि